उत्तर उत्तरमधील महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांना सोनार समाजानं जाहीर पाठिंबा दिला आहे. महावीर मंगल कार्यालयात सोनार समाजाचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात शहर उत्तरमधील महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी बोलताना विजयकुमार देशमुख म्हणाले की सोनार समाजाच्या अडचणी शासन दरबारी मांडून तुम्हाला न्याय मिळवून देणार, जाचक कायद्यातून लवचिकता आणण्यासाठी निश्चित प्रयत्न करेन असं आश्वासन त्यांनी दिलं. कारण मी गेल्या 15 वर्ष काम करत असताना आपल्या सगळ्याच्या सोबत मी राहिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला माझा स्वभाव माहीत आहे. कुणाला कधी त्रास देत नाही, कुठे पक्षाशी किंवा कधी मतदाराशी कधीच मी गद्दारी केलं नाही. एक प्रामाणिकपणानं मी आजपर्यंत राजकारण करत आहो आणि प्रामाणिकपणानं काम करत आहो. त्या दोन्ही गोष्टी करत असताना सोलापूरचा विकासही साधण्याचा भरपूर प्रयत्न केलो आणि ते विकास चालू आहे. म्हणूनच तुम्ही येणाऱ्या या 21 तारखेच्या मतदानाच्या दिवशी कमळासमोर मतदान लावून मला निवडून द्यावं असं मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. भाजप सरकारनं नेहमी व्यापाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतलेले आहेत, त्यामुळे भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं असं आवाहन भाजपचे शहर अध्यक्ष विक्रम देशमुख आणि शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख किशोर देशपांडे यांनी केलं. आपल्या सगळ्यांना मला फक्त इतकं सांगायचं आहे की ही निवडणूक सोपी आहे असं वारंवार सगळे जे सांगतायत त्याच्यामध्ये म्हटलं तर थोडंसं तथ्य आहे, पण म्हणून गाफील राहण्यासारखा विषय नाही. आता दीक्षित सरांनी सांगितलं की आणि फार मोठी एक जिल्ह्यामध्ये ही मोठी चळवळ झाली होती आणि थोडंसं त्यामुळं पोलीस खात्यावरती दबाव येऊन विनाकारण निरपराध लोकांना त्रास होणे याची काळजी घेतली गेली आहे आणि ती घेतली गेली पाहिजे. त्यासाठी समाज संघटित पाहिजे आणि समाजामध्ये संघटितरित्या नेतृत्व पाहिजे. आज भैयाच्या निमित्ताने राजन आपले वकील साहेब आहेत, प्राध्यापक आहेत, हे समाजाचे नेतृत्व करतात, समाजाचे पदाधिकारी मंडळ आहे. सोनार समाज या निवडणुकीत विजयकुमार देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची प्रतिक्रिया डॉक्टर राजन दीक्षित यांनी दिली. सोनार समाज सुद्धा हा अल्पसंख्याक घटक आहे, याला सुद्धा प्रतिनिधित्व सर्व पातळीवर मिळण्याची गरज आहे. पोलिसांचा त्रास जो होतोय तो 411 कलम मध्ये विधेयक दुरुस्त पेंडिंग आहे ते मार्गी लावण्याचा आणि पोलिसांचा ससेमेरा आमच्या समाजामध्ये लागलेला कमी करण्याचा आपण प्रयत्न करावा. पालकांना आणि सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व युतीचे उमेदवार हे मोठ्या विजयाने विजयी होण्यासाठी 21 तारखेला आम्ही सर्व प्रयत्न करू. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, सुवर्णकार कारागीर संघटनेचे अध्यक्ष महेश धाराशिवकर, सोनार समाजाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक राजन दीक्षित, लाड सोनार समाजाचे खजिनदार सुधाकर शहाणे, नरहरी सोनार समाजाचे अध्यक्ष विनायक कव्हेकर, बाळकृष्ण अंजनगावकर, विनोद पोद्दार, विनायक तोष्णाचारी, सुनील पंडित, श्याम पोद्दार, संतोष कळमणकर यांच्यासह समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सतीश जेवूरकर यांनी तर आभार महेश धाराशिवकर यांनी मानले.